कलम 370 हटल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी 6,400 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केलंय. हे नवं काश्मीर असल्याचं सांगत विरोधकांनी आणि घराणेशाही असणाऱ्या पक्षांनी काश्मीरच्या लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरी जनतेशी मनमोकळा संवाद साधला. पंतप्रधानांच्या हस्ते विकसित जम्मू काश्मीर योजनेअंतर्गत 6,400 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. पर्यटनाला चालना देण्यासाठी 1,400 कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या 54 पर्यटन स्थळांचा यात समावेश होता. जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या घरासाठी आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी योजनांचा यात समावेश होता. 370 कलम हटल्यानंतर हे नवं काश्मीर असल्याचं सांगत पंतप्रधानांनी उपस्थितांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला. जब कोई सरकार उनके दरवाजे पर आई हम विकसित जम्मू काश्मीर बना करके ही रहेंगे. 370 कलमाच्या नावानं काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी काश्मीरी नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. जम्मू काश्मीर बँक उडवण्यात हेच घराणेशाही करणारे पक्ष सहभागी होते अशी टीका करत आज त्याच बँकेचा नफा 1,700 कोटींवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. आज हृदय से अभिनंदन करता हूं. ये वो नया जम्मू काश्मीर है जिसका इंतजार हम सभी को कई दशकों से था. ये वो नया जम्मू काश्मीर है जिसके लिए डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी ने बलिदान दिया था. इस नए जम्मू कश्मीर की आंखों में भविष्य की चमक है. इस नए जम्मू कश्मीर के इरादों में चुनौतियों को पार करने का हौसला है. आपके इन मुस्कुराते चेहरे देश देख रहा है और आज 140 करोड़ देशवासी सुकून महसूस कर रहे हैं. दशकों तक सियासी फायदे के लिए कांग्रेस और उसके साथियों ने 370 के नाम पर जम्मू कश्मीर के लोगों को गुमराह किया, देश को गुमराह किया. 370 से फायदा जम्मू कश्मीर को था या कुछ राजनीतिक परिवार, वही इसका लाभ उठा रहे थे. जम्मू कश्मीर की आवाम ये सच्चाई जान चुकी है कि उनको गुमराह किया गया था कुछ परिवारों के फायदे के लिए. जम्मू कश्मीर को जंजीरों में जकड़ दिया गया था. परिवारवाद और भ्रष्टाचार का एक बहुत बड़ी भुक्तभोगी रही है हमारी J&K बैंक. इस बैंक को तबाह करने में यहां की पहले की सरकारों ने कोई कोर कसर बाकी नहीं छोड़ी थी. बैंक में अपने नाते रिश्तेदारों और भाई भतीजों को भरकर इन परिवारवादियों ने बैंक की कमर तोड़ दी थी. या कार्यक्रमात त्यांनी काश्मीरातील उद्योजकांशी महिलांशी संवाद साधला. हमारी बातें सुनी गई. हमारे JKRL उम्मीद की तरफ से हम बहनें जो लखपति आई हैं इनको बहुत सारी सराहना मिली है. हमें और कॉन्फिडेंस मिला कि आगे हम जाके और काम करें. अच्छा ये सर हमारे अपने अपने स्टार्टअप होते हैं. जैसे हमारी इनकम मतलब साल की लाख से ज्यादा हो जाती है हम लखपति दीदियों में गिने जाते हैं. तो हम सर मोदी जी से यही गुजारिश करते हैं. हम औरतों के लिए इतना सोचा तो आगे और भी ज्यादा हमारे लिए करेंगे. या उद्योजकांसोबत कार्यक्रमानंतर घेतलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरलाय. जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी शंकराचार्य पहाडीचं दर्शन घेतलं. काश्मीरमधील स्थानिक कलाकारांशी त्यांनी संवाद साधलाय. काश्मीरमधील नागरिकांनीही मोदींच्या या दौऱ्याबाबत समाधान व्यक्त केलंय. आजकल हमारी 98% पेमेंट डिजिटली हो रही है. तो डिजिटली ट्रांसफॉर्म होने के बाद सर उसके साथ हम भी आगे बढ़े. देश के साथ हम भी सर आगे बढ़े. थैंक्स सर. एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी काश्मीरवासियांची मन पंतप्रधान जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसले.
भाजपाच्या कोर बाहेरचे मतदार आकर्षित करण्यासाठी दक्षिणेपाठोपाठ आता काश्मीरातही पंतप्रधान प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच दुसरीकडे एनडीएही भक्कम होत असल्याचं समोर आलंय. ओडिशामध्ये बिजू जनता दल भाजपसोबत युती करण्याची शक्यता आहे. जेडीयू बिहार, बीजेडी ओरिसा, अकाली दल पंजाब, टीडीपी आंध्र प्रदेश या पक्षांना सोबत घेण्यासोबतच दक्षिणेच्या राज्यातही काही पक्षांसोबत भाजपाचे युतीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीए विस्ताराचा लाभ भाजपाला होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. Oh, 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 oh